दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या समाज मुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, महाराष्ट्रभरात विधानसभेची रणधुमाळी लागलेली आहे आणि उमेदवार देखील जाहीर झालेले आहेत. आचारसंहिता देखील सुरू आहे. आज आम्ही लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत लातूर ग्रामीणचे विद्यमान आमदार तसेच उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत. धीरजबाई देशमुख यांचं मी आपल्या सगळ्यांतर्फे आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. दादा, स्वागत आहे. धन्यवाद. दादा, सगळ्यात आधी आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आज आपण फील्डवर आहात आणि फील्डवरच आपली भेट झालेली आहे. कसा प्रचार चालू आहे आणि दररोज आपण किती गावांमध्ये जातो? साधारणतः दिवाळीचे सण आहेत त्यामुळे गावं थोडी कमी होत आहेत, पण नाहीतर आमचं नियोजन असतं की दिवसाला किमान 10 ते 12 गावं करण्याचा आमचा मानस असतो. प्रत्येक गावामध्ये शेतकरी असतील, आपले लोक असतात. सणांमध्ये बरेच आमचे बाहेर गावचे मतदार देखील आता गावामध्ये येत आहेत, त्यांच्या भेटीगाठी चालू आहेत. त्यांना विनंती करणं की परत एकदा 20 तारखेला मतदान आहे, त्यांनी परत गावाकडे यावं, मतदान करावं, लोकशाही ह्या सोहळ्यामध्ये सामील व्हावं. चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. पहिल्यांदा मला ह्या मतदारसंघातून गेल्यावर संधी मिळाली. लोकांनी मोठ्या मताधिक्याने एक आशीर्वाद उभा केला आणि गेली 5 वर्ष त्यांची सेवा करता आली. गेली 2 वर्ष मी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून देखील इथं कार्यरत आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र असेल, आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून असेल आणि सध्याच्या विरोधी पक्षाच्या आमदारची भूमिका आणि लोकांचे प्रश्न मांडणे ह्या सगळ्या भूमिकेत आम्ही काम करत आहोत. बरं, महायुतीचं जे काम चालू आहे, कधी लाडकी बहीण योजना येते आणि अचानक ती बंद होते, मला असं वाटतं की लोकसभेला झालेला पराभव त्या भीतीपोटी ही योजना आली असेल आणि काही कारणामुळे ती बंद देखील झाली. बाकी गोष्टी पाहता महायुतीच्या सरकारच्या कामाबद्दल किंवा कार्यपद्धतीबद्दल आपलं काय मत आहे? आपण बघितलं पाहिजे की कोणतंही सरकार जेव्हा स्थापन होतं ते कोणत्या मुद्द्यावर स्थापन झालं. उदाहरण दिलं, महाविकास आघाडी सरकार आम्ही जेव्हा स्थापन केलं तर आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम त्यावेळेस घेतला होता. त्याच्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, महिला, रोजगार निर्मिती असे काही ठळक मुद्द्यांवर आम्ही एकत्र आलो. त्यावेळेस शिवसेना आम्ही वेगळे लढलो होतो तरी आम्ही एकत्र आलो आणि त्या माध्यमातून काम केलं. पहिला निर्णय आम्ही जो घेतला तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा होता आणि मग लगेच कोरोनाची महामारी आपल्या सर्वांवर आली आणि त्याच्यामध्येही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारचं काम अतिशय उल्लेखनीय होतं. लोकांचं आरोग्य सुखरूप ठेवणं असेल, लसीकरण करणं असेल, प्रत्येक गावापर्यंत कोविड सेंटर उभे करणे असतील आणि ते सगळं काम आम्ही करत असताना आणि त्याही काळामध्ये आम्ही अनेक समंजस करार केले की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये रोजगार निर्मिती झाली असती आणि ते सगळ्या समोर आम्ही ठेवलं. पण एक पुन्हा षडयंत्र आमच्या अगेन्स्ट रचलं गेलं आणि ते सगळं सरकार आमचं कोसळलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माध्यमावर कोण कसं सरकार स्थापन केलं आणि गेली 2.5 वर्ष हे जे सरकार काम करत आहे कोणत्या विषयावर करत आहे. आम्ही केलेले समंजस करार त्यांनी सर्व उद्योग गुजरातला पाठवण्याचं काम केलं, विदर्भातले असो, मराठवाड्यातले असो, पश्चिम महाराष्ट्रातले असो, हे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याची गोष्टी कधी पूर्ण केली नाही. आता दिल्ली ते गल्लीपर्यंत महायुतीचं सरकार आहे तरीही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, रोजगार निर्मिती होत नाहीत. आपल्याकडं अनेक नैसर्गिक संकट आले, त्याच्यामध्ये विम्याच्या गोष्टी होतात पण विमा लोकांना वेळेत मिळत नाही. त्याच्यामध्ये अनेक अडकाठी होते. विमा कंपन्यांचा जो काही आपण कारभार बघितला की 1000 कोटींचा विमा सरकारच्या वतीनं भरला जातो पण विम्याचा लाभ प्रत्यक्षात जेव्हा शेतकऱ्याला मिळतो तो तुटपुंज असतो. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नफेखोरी विमा कंपन्याची होत आहे, मोठ्या प्रमाणात नफेखोरी जे कृषी मालावर प्रक्रिया करणारे कारखाने असतात. एकीकडे शेतीमालाला भाव नसतो पण महागाई आणि त्याच मालावरून जो पदार्थ तयार होतो बाजारात येतो तो त्याचा भाव काय असतो. अनेक वेळेस आपण ऐकतो की शेतकऱ्यांचा माल घरात पडून आहे पण बाहेरून आयात केलेल्या मालावर प्रक्रिया करून बाजारात तेल येतं, बाजारात काही दुसऱ्या पदार्थ येतात. ह्या सगळ्या गोष्टींचा कारभार आणि कॉन्ट्रॅक्ट मोठ्या प्रमाणात खैरातीसारखे वाटले गेले आणि मग लोकसभेमध्ये जो निकाल पुढे आला की ह्या कारभाराला कंटाळूनच महाराष्ट्राच्या जनतेने जो एक कौल दिला, मग कुठेतरी पायाखालची जमीन सरकल्यानंतर ह्या योजना उशिरा त्यांना सुचल्या, त्या योजना गडबडीत घाईगडबडीत आणल्या गेल्या. गेल्या 3 महिन्यामध्ये जर आपण बघितलं असेल की लोकसभेच्या आचारसंहितेनंतर आणि विधानसभेच्या आचारसंहिता लागू होईपर्यंत एकेका कॅबिनेटमध्ये 100-100 निर्णय घेण्यात आली. एवढी तत्परता जर 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं तर प्रत्येक कॅबिनेट मिटिंगमध्ये हीच तत्परता असावी की ना काही सरकार जाणार आहे म्हणून ह्यासाठी काहीतरी करावं. आणि अलीकडे काही निवडणूक आयोगानं
इलेक्शन लागलं त्या दिवशी पण काही सैकडो निर्णय सरकारने घेतले, ते देखील निवडणूक आयोगाने रद्द केले. कुठेतरी हा कारभार लोकांसमोर येतो की फक्त निवडणूक आणि निवडून यायसाठी किंवा आपल्या गटातल्या आमदारांना खुश करण्यासाठीच हा सरकार गेली अडीच वर्ष काम करत होता. आपला देश कृषी प्रधान आहे आणि शेतकऱ्यांच्याच जीवावर आपला देश चालतो. कोरोनात पण पाहिलं की जो GDP होता शिल्लक तो वन ऑफ द कॉज इज फार्मिंग सेक्टर. आताची कंडिशन अशी आहे की 22 लाख कापसाच्या गाठी मागवण्यात आल्या, बाहेरून आयात करण्यात आले, आणि कांदा आणि टोमॅटो देखील बाहेरून आयात करण्यात येतो. परंतु आपल्या इथं जेव्हा उत्पन्न चांगलं येतं तेव्हा निर्यातीवर बंदी आणली जाते. नेमकं काय म्हणायचं, शेतकऱ्यांच्या मुळावर हे सरकार आलेलं आहे? नाही, हे गेली 10 वर्ष आपण दिल्लीचं सरकार हे सगळे निर्णय घेत आहे ते शेतकऱ्याच्या मुळावर तर उठलेलेच आहेत. जेव्हा एखाद्या देशामध्ये, कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी आंदोलन करतो, 700 शेतकरी चा जीव त्याच्यामध्ये, ते शहीदत्व त्यांना मिळतं, ते शहीद होतात ह्या सगळ्या कॉजसाठी, तरीही सरकार त्यांच्याकडे बघत नाही किंवा त्यांनी मागितलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काही असे ठोस निर्णय घेत नाही आणि आपला कारभार आहे तसाच चालू ठेवतो आणि नफेखोरी काही लोकांची करण्यासाठी. याचं कारण असं आहे की निर्यात आणि आयाताची धोरणं जेव्हा सरकार राबतं की शेतकऱ्यांना जेव्हा भाव मिळत नसतो शेतकरी माल रोखून ठेवतो आणि मग भाव वाढेल तेव्हा विकायच्या पद्धती करतो, पण त्याच कालावधीमध्ये बाजारात माल येणार नाही आहे, काहीतरी कमतरता होईल, शॉर्ट स्टॉक होईल, म्हणून असे ते निर्णय घेतात आणि कॅबिनेटमध्ये मग निर्यातीचे आयातीचे निर्णय त्यांना दिले जातात, तो कोटा बाहेरून येतो. तर बाहेरचा मालाला तर इथल्या मालाला कधी भाव मिळणारच नाही. आणि आजही कापसाबद्दल आपण म्हणलात, लोकसभेच्या मध्ये कांद्याबद्दलही तोच विषय झाला. आज सध्या इथं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात लातूरमध्ये जिल्ह्यामध्ये पीक घेतलं जातं, त्याच्याबद्दलही तेच धोरण सरकारचं आहे. सरकारने नुकतंच दिवाळीच्या पुढे 4800 हा भाव जाहीर केला, पण कुठेही सरकारचं एकही खरेदी केंद्र सध्या त्या भावानं माल घेत असेल असं आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे फक्त जाहीर करायचं, IQ बातम्या, पेपरला बातम्या, पण प्रत्यक्षात मात्र काही शेतकऱ्याच्या हातात पडत आहे असं आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे सरकार बदलल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. दादा, आपण आज सकाळी बाबुळगावमध्ये भेटलोत, वाड्यावर आलं की आम्हाला मोठ्या साहेबांची आठवण आली. निश्चितच आमच्यासाठी ते आदर्शच आहेत. काय बाळकडू आपल्याला त्यांनी दिलेला आहे, कोणता संदेश त्यांनी आपल्याला दिला होता? नाही, अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले, पण काँग्रेस संपली नाही. हाच एक संदेश घेऊन आम्ही काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते ह्या विचाराला पुढे घेऊन जात आहोत आणि काँग्रेस अजून मजबूत झाली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे प्रश्न असतील, मराठवाड्यातले प्रश्न असतील, काँग्रेसच हा एकमेव पर्याय आहे ज्यांनी हमेशाच ह्या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून काँग्रेस अजून मोठी जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये स्वीकारेल आणि मोठं करेल. बरं, आपण मागील 5 वर्षापासून आमदार आहात, आपल्या कार्यकाळात एकूण मतदारसंघात निधी किती आला आणि कोणती महत्त्वाची विकास कामे झालीत? महत्त्वाची विकास कामे, आम्ही पाणी आणि सिंचनावर चांगलं काम करू शकलो. आमच्या भागामध्ये तावरजा बॅरेज होतं, त्याची दुरुस्ती होती, ती आम्ही करू शकलो. आमच्या भागामध्ये रायगावांचं प्रकल्प, जे मुरुडसारख्या मोठ्या शहरामध्ये पाणी पुरवठा करतं, त्याचं पूर्ण एस्टिमेट म्हणा, त्याचं पूर्ण सर्वेक्षण म्हणा, हे सगळं आम्ही करून घेतलेलं आहे. आमचा जवळगाचा एक बॅरेज रेणापूर तालुक्यातलं मागे रखडलं होतं, त्याला पुढं आणण्याचं काम असेल. मुरुडसारख्या शहरामधलं उपजिल्हा रुग्णालय 100 खाटाचं आम्ही ते ॲड करू शकलो. अनेक रस्त्यांची कामं आमच्या काळामध्ये आम्ही अपग्रेड करून घेतली. शेतरस्त्यांवर आता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काम करायचं आहे. त्यामुळं निधीची आकडेवारी म्हणण्यापेक्षा जे उपयोगी कामं आहेत, जे गावकऱ्यांनी लोकांनी आम्हाला सांगितले, ते जिल्हा नियोजन समिती असेल, ती जिल्हा परिषद असेल, शासन असेल, शासनाची योजना असतील, आमच्या गावामध्ये बरेच सरपंच आमच्या विचाराचे असल्यामुळं त्यांच्यासोबत चांगलं काम आम्हाला करता आलं. प्रत्येक गावामध्ये किमान 1 ते 2 कोटीचा निधी शासनाचा महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही ते आणू शकलो, त्याचं आम्हाला समाधान आहे. पण येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली कामं आम्हाला करायची आहेत. चांगल्या पद्धतीच्या जिल्हा परिषद शाळा दुरुस्त होतील, चांगल्या प्रकारच्या शाळा आम्हाला इथं करायच्या आहेत, जेणेकरून शिक्षणाचा स्तर आम्हाला इथं वाढवता येईल. लातूरी शिक्षणाचे माहेरघर पुण्यानंतर लातूरच आपण म्हणतो, त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम होईल ह्याच्यावर आम्ही आता फोकस ठेवला आहे. पाणी प्रश्न, शेतरस्ते आणि जिल्हा परिषदच्या शाळा ह्याच्या मूलभूत गरजा प्रत्येक गावामध्ये आहेत, त्याला चांगलं करण्यासाठी आमचा मानस आहे. बरं, येणाऱ्या काळात जर जनतेने आपल्याला परत आशीर्वाद दिले आणि संधी दिली तर कुठली प्रलंबित कामे आपलं करण्याचं विजन आहे, अशी काही ब्लूप्रिंट आपली तयार आहे का? नाही, आम्हाला पश्चिम वाहिनीतून वाहून जाणारं पाणी मराठवाड्याकडे एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, कारण की अनेक वेळेस आपण माध्यमात ऐकतो की मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट महाराष्ट्र हाती घेऊ शकतं, मग ते समृद्धी महामार्गासारखा असावा, तो बुलेट ट्रेनसारखा असावा, तो शक्तीपीठसारखा असावा. अनेक शेतकऱ्यांनी शक्तीपीठाला विरोध केलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शक्तीपीठ आमच्या उपयोगी जमिनीतून जातो आहे, त्याच्याऐवजी ते 80,000 कोटीचा प्रकल्प आहे. मग त्याच्याऐवजी जर पाण्यावर, ज्याच्याकडून पश्चिम वाहिनीतून वाहून जाणारं पाणी पाईपद्वारे जर मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांना आपण उपलब्ध करून देऊ शकलो, तर येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं एक आर्थिक क्रांती मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये, लातूर म्हणून नाही पण मराठवाड्यासाठी हा एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहील. आम्हाला आमचं एअरपोर्ट, जे आता
आहे त्यालाही चालू करून घ्यायचं आहे. मुंबई असेल किंवा ज्या मोठ्या रेल्वे आमच्याकडे येतात जास्त कनेक्टिव्हिटी आणली पाहिजे. पुण्याची आणि लातूरची इंटरसिटी कशी चालू होईल, वंदे भारत एक्सप्रेस, कारण का आता आमच्याकडं वंदे भारत देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सुरू करायची आहे, त्याचा पाठपुरावा आमचे खासदार त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे पत्र वगैरे दिलेले आहेत. पण आमच्या आलेल्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाळं महाराष्ट्रामध्ये वंदे भारतचं असावं, जेणेकरून लोकांना इथं ये जा करण्याच्या सोयी होतील. आमचं बार्शीचं रोड कार्यरत आहे आमच्या भागामध्ये, ते नॅशनल हायवे झालेले आहेत, त्याच्यामध्ये येणाऱ्या काळात काम करायचं आहे. आणि जरी सरकार विरोधी पक्षाचा असेल पण डेव्हलपमेंटच्या अजेंड्यावर आपण महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा आम्हाला त्याच्याकडूनही चांगलं नेहमी सहकार्य मिळालेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये मिळेल अशी आमची आशा आहे. बरं, नांदेड ते लातूर रेल्वे मार्गाचा पण प्रस्ताव होता आणि बऱ्याच वेळा सर्वेक्षण देखील झाले, त्यावर काही आपल्याला कल्पना आहे का? नाही, आता नांदेडवरून ही डिमांड निर्माण झाली, त्यामुळं मला प्रत्यक्षात नांदेडचं माहीत नाही, पण लातूरकडून ज्या मार्गांची डिमांड असते ती मार्ग आम्ही आमच्या खासदाराच्या माध्यमातून वर केलेलं आहे. लातूरला मोठ्या प्रमाणात रेल्वे बोगीचा कारखाना अनेक वर्षापासून तयार होऊन बसलेला आहे, त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती मराठवाड्याच्या भूमिपुत्रांना, लातूरच्या भूमिपुत्रांना कशी मिळेल ह्याची देखील व्यवस्था आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करायची आहे. आणि जास्तीत जास्त संधी इथल्या लोकांना मिळावी आणि त्याच्या माध्यमातून अजून काही रोजगार निर्मिती असेल, अजून मोठे जोडधंदे असतील, त्याच्यामध्ये काय चांगलं काम करता येईल त्याच्यावरही आम्ही बारकाईने लक्ष देऊन आहोत. दर्शको, चौफेर विकास कसा करायला पाहिजे या पद्धतीचं मांडणी धीरजभाई देशमुखांची आहे. कृषी असेल, शिक्षण असेल किंवा उद्योग असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये मी काम करणार आहे आणि काम करतच आहे असं त्यांचं परखड मत आहे. बरं, पुण्यामध्ये ड्रग्जचं जाळं सापडतं, पुण्यामधूनच बाबा सिद्दीकीच्या हातेचा कट रचला जातो, मुंबईमध्ये भिवंडीमध्ये पण 100 कोटीपेक्षा जास्त ड्रग्ज सापडले जातात, गुजरातच्या पोर्टवर ड्रग्ज सापडतं, विद्येचं माहेरघर आपण पुण्याला मिळवतो परंतु आज गुन्हेगारांचं आणि ड्रग्जचं माहेरघर असं वाटतंय. शिवरायांचा पुतळा पडला जातो, तिथेही 24 वर्षाच्या एका तरुण मुलाला गुत्त दिलं जातं आणि तो गुत्तेदार देखील फरार असतो. हे सगळं असताना राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का, काय म्हणायचं आपल्याला? अजिबात नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीसचा दर्जा हा स्कॉटलंड यार्डच्या तुलनेमध्ये नेहमी असायचा, अनेक वर्ष आपण ते सगळं ऐकलंय. आणि आत्ताचा कायदा सुव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती आणि सध्याचं विद्यमान सरकार ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेकडे बघतंय, किंवा आपण मंत्रालयामध्ये देखील अनेक रील्स पाहिल्या, ते कोण लोक आहेत जे येऊन रील्स करतात, त्यांच्या मागची पार्श्वभूमी काय हेही माध्यमांनी पाहिलेली आहे, त्यामुळं मुकाट सगळ्यांना सोडलं गेलं आहे किंवा ह्यांच्यासाठी सरकार चालू आहे का, कायदा सुव्यवस्था आणि कुठंतरी आमच्या पोलीस दलाच्या हातं बांधली गेली आहेत का, काय का, कुणा कोण ह्यांना वरून आदेशित करतोय, कुणाच्या प्रेशरखाली सध्याचं पोलीस दल काम करतंय ह्याच्यावरही विचार झाला पाहिजे. कारण की महाराष्ट्र आणि मुंबई पोलीसमध्ये किंवा ज्यांच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीच आपण असं बघितलं नाही की ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढलेली असेल, म्हणजे ड्रग्जची असेल, खंडणी असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, लहान मुलींवर होणारे अत्याचार असतील, एवढी मजल वाढतेच कशी. शिवरायांचं राज्य ज्याचा चौरंग केला जातो असे आपण किस्से ऐकलेले, त्या राज्यामध्ये अशा घटना घडणं हे खरेतरी कुठेतरी महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घालणारं आहे आणि कुठेतरी ठेस पोहोचणार आहे. आताच आपण महिला अत्याचाराचा विषय बोललात, कोलकात्याला जेव्हा अत्याचार झाला डॉक्टर मुलीवर, तेव्हा भाजपने सगळा कोलकाता किंवा पश्चिम बंगाल बंद पाडला आणि त्याच 8 दिवसामध्ये बदलापूर प्रकरण झालं. तिथे मात्र कोर्टाचा आदेश येतो ते बंद पाळायचं नाही. मग महाराष्ट्रातल्या महिला वेगळ्या आणि पश्चिम बंगालच्या महिला वेगळ्या असं आहे का? नाही, भाजपची नेहमीच भूमिका महिलांच्या विरोधी राहिलेली आहे, ती आत्ताची नाही, त्यांचा तो विचारच आहे, ती विचारसरणीच तशी आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आपण बघितलं की अनेक राज्यामध्ये फक्त राजकीय फायदा मिळवण्यासाठी जर आपल्या विरोधातलं सरकार असेल तिथं आपली भूमिका बदलते, आणि आत्ताचं विद्यमान सरकार आपल्या भूमिकेतलं असेल तर तिथे भूमिका बदलते. एवढंच नाही, आता बांगलादेशमध्ये काही अत्याचार जर हिंदू समाजावर झाले होते तर त्यामध्ये त्याच्यावर आंदोलनं इथं केली जातात, तेही माध्यमावर दाखवलं जातं की हिंदू खतरे में है. मग हिंदू खतरे में है तर मग BCCI बांगलादेशसोबत मॅच का खेळते? जेव्हा आपण एखादा निर्णय घेतला की पाकिस्तानसोबत आपण क्रिकेट खेळणार नाही तर मग बांगलादेशला आपण सूट का दिली? ह्याच्यात त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो ना. सध्याचा कारभार कोण चालवतो हे सगळ्यांनाच माहीत आहे, त्यामुळे त्या विचारानं तो कारभार सोयीच्या कारभार ते चालवतात. ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांसमोर स्पष्ट होत चाललेल्या आहेत आणि लोक ते या मतपेटीतून लोकसभेला व्यक्त झालीच आणि प्रत्येक विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये ते व्यक्त होतील आणि ती व्यवस्था तर लोकांनाच बदलायची आहे. त्यामुळे ह्यांचा खरा चेहरा काय आहे हा लोकांसमोर त्यांच्या कृत्यामधून पुढे आलेला आहे. बाळासाहेब ठाकरे हयात नसताना त्यांचा पक्ष पळवण्यात आला, चिन्ह देखील एकनाथ शिंदेला देण्यात आलं. त्यानंतर हयात असलेले राष्ट्रवादीचे शरद पवार आहेत, स्वतः त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली, ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि जे गटनेते होते ते जयंत पाटील देखील आज शरद पवारांसोबतच आहेत. हे असताना देखील
निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाचे चिन्ह गोठवता आले असते आणि दोन्ही पार्टीला एक नवीन चिन्ह देत आलं असतं. तसं न करता कंटिन्यू त्या दोघांनाही चिन्ह का देण्यात आले आणि त्याच्या मागे निवडणूक आयोगाचं काही आहे का आपल्याला काय वाटते? नाही, सगळं स्पष्ट आहे की कुठल्या दबावाखाली ह्या सगळ्या एजन्सीज सध्या काम करत आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठे आपल्याला जाणूनबुजून हे केलं गेलं आहे असं वाटतं. गेली 2 वर्ष हा खटला न्यायालयात आहे, उच्चतर न्यायालयात आहे, सुप्रीम कोर्टात आहे. जे काही खाली आमच्या विधिमंडळाच्या आदेशामध्ये देखील घेतलं गेलं की संविधानाला राखून काम झालं नाही, सुप्रीम कोर्टानं दिलेल्या सजेशन्सवर आमच्या अध्यक्षांनीही काम केलं नाही आणि त्याच्यानंतर हा सगळा कोर्टाचा मॅटर चालूच आहे, तारीख त्याची पडत नाही, निकाल लागत नाही. पण आता हा खटला लोकांच्या न्यायालयात आहे आणि लोकशाहीमध्ये लोकमतच हा सगळ्यात मोठा विश्वास आम्हाला त्यांच्यामध्ये वाटतो. आता हे आम्ही जनतेसमोर घेऊन गेलो आहे आणि जनता आपल्या मतपेटीतून व्यक्त होती, लोकसभेत ते व्यक्त झालीच आणि विधानसभेमध्ये देखील हा खटला की खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आणि खरी राष्ट्रवादी ही शरदचंद्र पवारांचीच, तर ह्या आपल्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल. बरं, महाराष्ट्रात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा चालू आहे, त्यातल्या त्यात मराठवाड्यात तो जास्त गाजलेला आहे, ते म्हणजे जरांगी फॅक्टर. जरांगी साहेबांचं आंदोलन चालू आहे, त्यांनी अनेक वेळा उपोषणं केली, त्यांची शारीरिक परिस्थिती देखील खालवलेली आहे. आंतरविली सराटीला इच्छुकांची खूप रीग लागलेली आहे. या आंदोलनाकडे आपण कसं पाहता आणि त्यांची जी मागणी आहे ती कशी आहे? गरजवंतांना त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे. सध्या प्रत्येक समाजामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपण सध्या समाज जात असेल आणि त्याला आरक्षणातून जो काही आधार मिळाला पाहिजे आणि सरकारने खरं ह्या महायुती सरकारने जे त्यांना आश्वासित केलं, त्या मागण्या असतील, त्यांच्या जे काही त्यांचे आश्वासन त्यांना दिली होती, कुठेतरी असं जाणवतं आहे. कारण का ते कधीच त्यांनी सभागृहाच्या पटलावर ते ठेवलं नाही, कधी सरकारनं आपलं स्पष्टीकरण दिलं नाही की काय बैठकीत झालं, काय गॅरंटी आपण समाजाला दिली. आम्ही फक्त माध्यमातच बघत होतो की अधिसूचना सरकार काढते आणि अधिसूचना काढल्यानंतर समाजाला एक अस्वस्थ केलं जातं, समाज आनंदी होतो आणि लगेच त्या अधिसूचनावर मग ते काहीच कार्यरत करत नाहीत. मग एक दिवशी अधिवेशन बोलवलं जातं, त्या एक दिवशी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांना विनंती केली जाते की तुम्ही सर्व सरकारच्या भरोशावर, सरकारच्या हमीवर आपण हे आरक्षण पार करावं 10% जे काही आत्ता सरकारनं दिलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं ती समाजाची मागणी ती होती का समाजाची मागणी वेगळी होती, किंवा जी अधिसूचना त्यांनी काढली होती कोणत्या बेसिसवर काढली आणि त्याच्यामध्ये जे काही लिहिलं होतं, सरकारने कुठेतरी समाजाला फसवण्याची भावना समाजामध्ये आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यामध्ये सविस्तर काम झालं पाहिजे, खालपर्यंत हा काम गेला पाहिजे आणि समाजामध्ये तेढ निर्माण न होता सर्वांना समाधानकारक कसं पुढं घेऊन जाता येईल. आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी असतील, त्यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की एखाद्या वेळेस आरक्षणाची मर्यादाच वाढवता आली जेणेकरून हे सगळ्या लोकांना समान न्याय मिळेल आणि त्याच्यामध्ये हे केंद्र सरकारच्या माध्यमातून जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, आर्थिक निकषावर जनगणना झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं 75 वर्षानंतर आज आपण ज्या देशात वावरतो त्याच्यामध्ये प्रत्येक समाजाची जनगणना होऊन त्याचं सध्याची स्थिती काय आहे आणि त्या स्थितीवर समाधानकारक मार्ग काय निघू शकेल याच्यावर सर्वच पॉलिटिकल पार्टीजनी कन्सेन्सिसमध्ये येऊन एक चांगलं काम केलं पाहिजे. ना काही फक्त राजकारणासाठी मताची गोळाबेरीज करण्यासाठी काहीतरी भावना भडकवायचं काम असेल किंवा भाषणं करण्याचं काम असेल किंवा व्यक्त होण्याचं काम असेल, हे पहिलंच असं महायुती सरकार असेल जिथं मंत्रिमंडळातलेच सहकारी सरकारच्याच मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेच्या विरोधात बाहेर बोललेले आहेत, कोणी आमदार बोललेलं आहे. असं तर आम्ही कधी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठलंच असं उदाहरण नसेल की ज्या मंत्रिमंडळात ते बसतात त्याच मंत्रिमंडळातले मंत्री बाहेरून वेगळं म्हणतात. त्यामुळे कुठेतरी हे समाजासमोर किंवा प्रत्येक समाजाला कुठेतरी एक कन्फ्यूज करण्याचं काम सध्या विद्यमान सरकार करत आहे. बरं, अशोकरावजी चव्हाण यांचं भाजप प्रवेश झाला, त्यानंतर नांदेड जिल्ह्याची काँग्रेस संपते की असा विषय होता, परंतु आपण दोघंही भाऊ नांदेडला आलात, विधानसभेला लोकसभेला आपण काम केलं, वसंतराव चव्हाण विजयी देखील झाले. आता विधानसभा निवडणूक लागली आहे, तिथं 9 जागा आहेत, 9 पैकी 7 जागा काँग्रेस लढवत आहे. आपल्या दोघा भावांचं कसं लक्ष आहे नांदेडकडे आणि नांदेडची पण परत आपण विजयस्त्री खेचून आणणार का? नाही, सध्याची ही निवडणूक आम्ही आमच्या प्रांत अध्यक्ष नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, विजय वडेट्टीवार असतील, पृथ्वीराज बाबा असतील, हे आपले महाराष्ट्रातले नेते आहेत आणि खरगे साहेब, राहुलजी गांधी, प्रियंका गांधी, सोनियाजी गांधी, सचिनजी पायलट हे सगळे आमचे दिल्लीचे मोठे नेते जे ह्या मराठवाड्याकडं बारकाईनं ते लक्ष देत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या उमेदवाऱ्या पडलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर काँग्रेसमध्ये असा कुठला तणाव नाही आहे, बंडखोरीचा प्रकार देखील कमी आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेसच्या विचारासोबत राहिलेला आहे. एखादा नेतानी एखादा विचार घेतला पण काँग्रेस ही तळागाळातली लोकांचीच चळवळ असल्यामुळं ते सगळे लोक काँग्रेसच्या बाजूनं आहेत आणि ह्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या त्या जागेवर चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन होईल आणि कुठेतरी महायुतीचा जो काही फसवा कारभार आहे
त्याला तोड देण्यासाठी, त्याला वाचा फोडण्यासाठी आणि लोकांचं सरकार येण्यासाठी काँग्रेसच्या बाजूनं, महाविकास आघाडीच्या बाजूनं लोक ह्याही वेळेस राहतील असा आमचा विश्वास आहे. बरं दादा, आता शेवटचा प्रश्न. मराठवाड्यातली जनता आपल्याला पाहत आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून. मराठवाड्यातील नागरिकांना, तसेच आपला ग्रामीण मतदारसंघ लातूर ग्रामीणच्या नागरिकांना आपण काय आवाहन करसाल? मी मराठवाड्याच्या जनतेला हेच आवाहन करीन की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारनं जे चांगलं काम केलं होतं आपण ते जवळून पाहिलेलं आहे. कोरोनासारखे महामारी असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांना वेळोवेळी आधार देण्याचं काम असेल, आणि महाराष्ट्राचा विचार आणि महाराष्ट्राची अस्मिता टिकवणं आणि त्याला पुढं नेऊन जाण्याचं काम असेल, महाराष्ट्राला जर आपल्याला क्रमांक एकवर आणायचा असेल, आजची सरकार किंवा आजचं हे विद्यमान सरकार ज्या पद्धतीनं काम करतं की महाराष्ट्राचं हक्काचं सगळं काही बाजूच्या राज्याला पाठवणं असेल, महाराष्ट्राचा विचार न करता, महाराष्ट्राच्या लोकांचा विचार न करता, मतं मात्र महाराष्ट्राच्या मराठवाड्यातल्या लोकांनी द्यावीत, पण विकास कामं मात्र आपण आपल्या त्यांच्या उद्योगपती मित्रांचे करावेत. कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपापल्या गावामध्ये, आपापल्या भागामध्ये आपण जरूर मतदान करावं, मोठ्या प्रमाणामध्ये मतदानामध्ये आपण व्यक्त व्हावं आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्राची जनता म्हणून आपण ह्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं, हीच आपल्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन. दादा, आपण आम्हाला वेळ दिलात, आपण खूप बिझी आहात, दररोज आपण गावामध्ये फिरतोय. सकाळी 7 वाजता आम्ही लातूरमध्ये आलोय, 7 आपण घराच्या बाहेर पडलो होतो, आम्ही त्याची साक्षीदार आहोत. थँक्यू. आपल्याला या निवडणुकीसाठी आमच्याकडून भरपूर शुभेच्छा देतो. इथेच मी आपली रजा घेतो, आपण वेळ दिलात, धन्यवाद. धन्यवाद. तर दर्शको, हे होते लातूर ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा उमेदवार धीरज भैया देशमुख यांच्याशी आपण आता चर्चा केली. त्यांचा प्रचार दौरा जोरात चालू आहे. दिवाळीमध्ये देखील सकाळी 7 घरातून बाहेर पडून ते फिरत आहेत. सकाळी आमची अमित भैयाची भेट झाली, त्यांची आम्ही मुलाखत घेतली आणि ते देखील दौऱ्याला लागलेले आहेत. ही मुलाखत कशी वाटली जरूर आम्हाला कळवा. आणि इथेच मी आपली रजा घेतो, कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त आणि फक्त राजमधुरा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाइव्ह.